मिस्टर सूर्यकांत जाधव राव राव आता हा पीस घेतला की लव गेम झाला. लव गेम झाला घे ग, पण तू चुकणार आहेस याची खात्री आहे मला. कावळ्याच्या शापानं गाय मरत नसते. यस, खेळ खेळ, बडबड करू नको. हे बघ 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 बघ, घेते बघ. ए तू मध्ये मध्ये डिस्टर्ब करू नको, मी सांगते. डिस्टर्ब करू नको म्हणजे कॉन्सन्ट्रेशन पाहिजे ना. हा हा, वरी खेळा तुम्ही. यस. आज पर्यंत आपण दुसरं काय केलं? आम्ही तुमच्याशी लग्न केलं तेव्हाच आपण लव गेम जिंकली. बरं सूर्यकांत, निघतो, तयारी लागायचंय. म्हणजे बाहेरगावी जायचं ना? बाहेरगावी म्हणजे आपले तीर्थरूप कर्नल हैबतराव यांची ऑर्डर आली वाटतं. मुलगी पसंत केली आहे बघायला या म्हणून. ड्युटी. पण आता लग्नाचा विचार कराच भाऊजी. वहिनी, तुम्हाला असं वाटतंय का मी विचार करत नाहीये म्हणून? अरे मग अडचण कसली आहे बायकोची? अरे पण तुला बायको कशी हवी आहे? अनुला नुसतं सांग. अरे 10 पोरी आणून उभ्या करेल तुझ्या समोर. हो सांगा भाऊजी. जाडी, बारीक, मध्यम, गोरी, काळी, सावळी. खरं सांगू? तुमच्यासारखी. हा, तिचा नवरा समोर असताना तू बेधडक सांगतोस? अरे बाबा, माझ्या म्हणण्याचा विपर्यास करू नकोस. वहिनींसारखी म्हणजे सुंदर, चटपटीत, मॉडर्न, मुंबईत सरावानं वावरणारी. मग काय हरकत नाही बुवा. अनु, आहे का एखादी अशी मुलगी तुझ्या पाण्यात? हाय अनु. ओ हो, चहा. अगं मी केव्हापासून चहासाठी मरते म्हणून सांगू तुला. सॉरी सॉरी सूर्यकांत, बॅड मॅनर. माझा चहा गेला हे तू आलीस त्याच वेळी मी ओळखलं. ओ हो, आय सेड सॉरी. अनु, हे कोण? काही चोरी बिरीचा मामला नाही ना? नाही ग, हे आमचे मित्र आहेत, जयसिंगराव मोहिते. अगं परवा नाही का त्याने एका धोकेबाज गुंडाला पकडलं, तू वाचला असेल. ते व्हेरी ग्लॅड टू मीट यू. मी माधुरी यादव. प्लीज टू मीट यू. एका मासिकाची सहसंपादिका आहे ती. अच्छा अच्छा, बरं झालं तुमची ओळख झाली. मुंबई सारख्या शहरामध्ये एखादा पोलीस ऑफिसर ओळखीचा असलेला बरा असतो नाही? हे बघ माधुरी, तसा ओळखीचा चोर जीवानिशी मारतो ना, तसा ओळखीचा पोलीस ऑफिसर हा मदतीला धावतो. हे तुम्ही लक्षात ठेवा. बर, मी चलतो. आयडिया. अहो परवा तुम्ही ती गुंडांना पकडायची कामगिरी केलीत ना? हो. त्याच्याबद्दल मी तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचं म्हणते. माझा? हो तुमचा इंटरव्ह्यू. अरे घेऊते ना, बिघडलं कुठे? अरे व्हेरी गुड आयडिया, घेऊते ना. घेते तर मग केव्हा येऊ? उद्या नाही परवा. चालेल. अरे पण परवा मी पिकनिकला जाणार आहोत, नाही का रे? मग माझ्या क्वार्टरवर याल? हो चालेल ना, पण चहा द्यायला लागेल. हो शुअर. बर, येतो. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग, मी तुमचीच वाट बघत होतो, या ना. आमचे स्टाफ फोटोग्राफर. नमस्कार. या बसा. मिस्टर मोहिते, मला वाटतं मुलाखतीला सुरुवात करायच्या आधी आपण फोटोग्राफ्स घेऊया, म्हणजे यांना जाते. हो शुअर. नाही तुमच्या एकट्याचा नाही, आपल्या दोघांचा. म्हणजे मी तुमची मुलाखत घेते असा. एनी ऑब्जेक्शन? सर्टनली नॉट. त्यापूर्वी माझी एक अट आहे. अट? मुलाखती आधी तुम्हाला चहा घ्यावा लागेल. ओ शुअर. माझ्या आजचा म्हणजे यट बॅचलर.
काय लैला मजनू आहेत का घरात? काय प्रेमवीर, कशी काय झाली मुलाकात? अगं अनु, पहिलीच मुलाखत ना ग? अरे काय चावटपणा चालवलाय तुम्ही दोघांनी? थट्टा सोड यार, आपण बुवा मानलं तुला. का रे का? अरे मॅट्रिकला असताना हिच्यावर लाईन मारायला सुरुवात केली आणि बी ए चा शेवटचा पेपर झाला त्या दिवशी हिनं होकार दिला आणि एल एल बी चा शेवटचा पेपर दिला त्या दिवशी बोल्यावर उभी राहिली. साला 8 साल इंतजार इंतजार. आणि लेका तू मात्र काय एवढी छाप पाडलीस एका दिवसात? आणि हो काल ती इथे आली होती ना, तर अहो सारखं तुमचंच वर्णन. पण आपल्या तीर्थरूपांचं काय असंच ना? अरे बाबा तिथेच तर पेंट खाते आमचं घोडं. अरे 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 पण भाऊजी तिला हे दाखवणं वगैरे प्रकरण अजिबात पसंत पडणार नाही. अरे बापरे, मी असं करते तिला काहीही कल्पना न देता तुमच्या गावी घेऊन जाते. बर, दाजीबांना दाखवते. दाजीबा मला सुनमय म्हणतात, त्यांची पसंती मी मिळवते, मग तर झालं. वहिनी यू आर सिम्पली ग्रेट. त्यावेळी आसामला पोस्टिंग झालं होतं माझं. ब्रह्मपुत्रात दुथडी भरून वाहत होती. इन स्पेट अँड रोरिंग आय टेल यू, साऱ्या जगाला गिळून टाकेल असं तिचं रूप होत. मी माझ्या दुःखातच चूर होतो. जयसिंगरावांची आई जाऊन महिना झाला असेल नसेल, अचानक माझं लक्ष दोन खडकात अडकलेल्या एका झाडाच्या फांदीकडे गेलं. मी तिच्याकडे बघतच राहिलो. मला तो लाकडाचा तुकडा भजन करणाऱ्या मिरेसारखा वाटला, तोच हा तुकडा. पण आता काही ते फक्त लाकूड राहिलं नाही. येस येस यु आर राईट. आणि मी ती फांदी पकडली मोठ्या कष्टान, आणि बरेच दिवस झाले होते सडून गेली होती. मी ती घासून पुसून माझ्या बऱ्याकमध्ये ठेवली, पण कुणाला काही एक बोललो नाही. पण येणारा जाणारा प्रत्येक माणूस विचारायचा, काय पोज आहे मिराची, कर्नल साहेब कुठून आणली ही? आणि तेव्हापासून माझा रूप वाढलं आणि असं हे ड्रिपवूड जमवायचा मला नाद लागला. पण तुम्हाला या आकारात मिराज का दिसली? अगं अनु, यालाच आजच्या भाषेत मॉडर्न आर्ट म्हणतात. कर्नल साहेबांना या आकारामध्ये मीरा दिसली, तुला आणखी काहीतरी दिसेल. बरोबर, यु आर राईट. कलाकृती पाहणाऱ्याच्या मनात कुठली तरी अनुभूती जागृत करता येणं, यातच कलाकाराचं आणि कलाकृतीचं यश आहे. ही कलाकृती तयार करणारा कलाकार तर साक्षात निसर्गच, नाही का अंकल? वा बेटा, हुशार आहेस. चिरंजीव जयसिंग यास उत्तम आशीर्वाद. वर्तमानपत्रातून आपले कौतुक वाचले, आनंद वाटला. अशाच प्रकारे एकावून एक सरस आणि अवघड कामगिरी पार पाडण्यात नाव मिळवावे आणि वाढ व्हावे, आम्हाला तुमचा अभिमान वाटतो. चिरंजीव सौ माधुरी चिरंजीव सौ अनुराधा माधुरीसह येथे येऊन 2 दिवस राहून गेल्याचे कळले असेलच. असो, तुमचे लवकर लग्न करावे असा विचार आहे. आम्हाला मुलगी पसंत आहे, तयारीला लागलो आहे. आपण लग्न करूनच परत जायचे या हिशोबाने रजा घेऊन ताबडतोब यावे.